सलाम नमस्ते कसं काय मित्रांनो, तो उत्सुक फूड ब्लॉग म्हणजे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर म्हणलं आहे तुम्हाला माझ्या नेहमी आपल्या ह्या चॅनलवर फूड ब्लॉगिंग आपण नेहमी करत असतो. तर असंच एक फ्राय करूया म्हणून ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंग आहे. आज आपण कुठं एक छोटीशी फॅमिलीवर ट्रिप काढली आणि ती तुम्हाला मी पूर्ण माझा व्हिडिओ आणि तुम्ही बघा. तुम्हाला आवडेल, आवडला तर नक्कीच तुम्हाला आवडणारच. आणि पुढचे वेगवेगळे ब्लॉग आपण करतच आहे आणि आता आपण ट्रॅव्हलिंग करताना हा वेगवेगळे ब्लॉग करणारच आहे. पुढचे ब्लॉग त्यात होणार आहे. आणि आपण एक वॉटरफॉलला चाललो आहे, कोल्हापुरातच एक वॉटरफॉल छोटासा आहे, मस्त एन्जॉय फॅमिलीवर करणार आहे. तर असंच मला प्रेम करत आणि आपल्या यूट्यूबवर आपले 1K सबस्क्रायबर झाल्याबद्दल मला मनापासून मी थँक्यू, थँक्यू सो मच. असंच माझ्यावर प्रेम करत व्हा आणि असंच मला सपोर्ट करत व्हा. आपण वेगवेगळे ब्लॉग करत असते आणि असेच नवीन नवीन ब्लॉग म्हणजे तुम्हाला काय तर नवीन करून आप तुमच्यापर्यंत आणायचं आणि हेच माझं काम किंवा प्रयत्न असते. चला तुम्ही जास्त लांबड न लावता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. बाबांनी रिक्षा धुनबिन चकचकीत करून लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी सगळी आता तयारीत आहेत, गाड्या पण आपल्या तयार आहेत आणि आपण आता निघणार आहे, बघूया. सगळ्या चहा नाश्त्यासाठी गाडीत आपली थांबलेली आहे आणि मी सळ पाव आणि नाश्ता करणार आहे सगळी पब्लिक. आणि हे आमचे आई साहेब, आई साहेब आता वैतागले, चहाची ऑर्डर द्यायला चाललेले आणि चिमुकला आमचा. हा, आणि इथं सगळे आपल्या ह्या ग्रुपमध्ये बसलेले आहेत. ही आमची पुरगी, पोरग ही आमची बहीण, पुरगी बायको, सगळी एन्जॉय, फुल एन्जॉय चालू आहे. तर आता स्टॉप घेऊन एक चहा नाश्ता काय तर करायला आपली गाडी थांबलेली आहे. मग आंबा आंब्यात आपण जाऊन वॉटरफॉलमध्ये फुल मजा एन्जॉय करणार आहे. तर चला तर मग जरा चहा घेऊन बघूया मस्त. आणि चहा प्यायचा एक मजा वेगळा आहे. आता बिचा हे सगळी भाजी आहेत आपली, भाज्याबरोबर चहा घालून मजा मस्त. चला मग बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे काय मामा? डांगर पेठ. काय डांगर? डांगर पेठ बघू शकता मंडळी. भाजी घ्यायला काय म्हणणार? मासा बिसा घेतील का ते? आईने आमच्या भाजी घेतल्या, सगळी मासा बिसा गेल्या तरी ही भाजी घेऊन आल्या. बघा भाजी घेऊन आल्या, काय करायचं सर? भाजी खाणार आहे सर? बघा एक व्हेज एक नॉन व्हेज, तू काय खाणार ग? मासा का भाजी? भाजी खाणार. भाजी खाणार होय? तू काय खाणार रे? मला खायला काय नको रे, पाण्यात सोड तिकडं. मला ह्याला वाहून जायचा पाण्यात, प्रेमात कसं वाहून जाते तसं पाण्यात वाहून जायचा. आपल्या बरोबर आले. तुम्ही मासा खाणार काय भाजी खाणार? व्हेज नॉन व्हेज? मासा का भाजी? मासा का भाजी? भाजी भाजी. आणि आमची मोठी बहीण पैशेवाली आणि दोन नंबरची बहीण. हे काय मासा खाणार का काय खाणार? गोलमा एक नंबर वास. गोलमा खाणार ना? गोलमा गोलमा. आणि ब्लॉगर आमचा लाजाला आहे बारका.
हे बघू शकता तुम्ही, पार्लेश्वरला आपण आलेलो आहे आणि ही गर्दी बघू शकता तुम्ही कशी आहे ती बघा. वाव, आणि निसर्ग पण जबरदस्त. वातावरण मस्त. वाव, तर आपल्या फॅमिलीतली कार्यकर्ती ही सगळी आता जेवणाचा आस्वाद घेत आणि घरगुती पद्धतीचं जेवण आपण आणलेलं आहे घरी बनवून. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पार्लेश्वर वॉटरफॉल मध्ये आणि अजून आता आपण जेवणाचा कार्यक्रम फॅमिली बरोबर सगळ्यात जेवणाचा कार्यक्रम करणार आहे. जेवणाला सगळी घरगुती पद्धतीचं जेवण आपण आणलेलं आहे बघू शकता. जेवून मस्त मजा करायला, एन्जॉय, फुल एन्जॉय करणार आहे. आणि अजून आपण ह्याच्या पुढं आता नवीन नवीन काय तर फूड पण आपण ट्राय करणार आहे. आईच्या हाताचं एक जरा राईस चपाती वगैरे मस्त परी मस्त पैकी बघूया. चला मग काय काय आता आपण आणले तुम्ही बघू शकताय. या तुम्ही मस्त. तर मित्रांनो, आपण आणलेलं आहे घरगुती पद्धतीचं जेवण. आपल्याकडे अका मसूर आहे, दाखव रे अरमान. अका मसूर आहे, परत झुणका आहे आणि कांदा मस्तपैकी कोल्हापुरी पद्धतीचा. तर आता बघूया ह्याची टेस्ट कशी आहे. घरच्या पद्धतीचा आहे, अल्टिमेट नाथवा. मस्त अशी टेस्ट आहे, तिखट झणझणीत एक नंबर आहे. आला तर तुम्ही बी फॅमिलीला घेऊन आला तर नक्की एकदा पार्लेश्वर वॉटरफॉल मध्ये आलेलो आहे. आपण सगळी बघू शकता, एकदम नाद खोळा क्लायमेट आहे, खतरनाक आहे. मंडळी, फायनली आपला पार्लेश्वर वॉटरफॉल आलेला आहे. बघू शकताय तुम्ही, हे क्लायमेट बघण्यासारखं आहे. नाद खळाय बघा. हे अर्जान, हे अर्जान छोटा सिंग. फायनली एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू. तर म्हणजे बघू शकता एकदम या माग खतरनाक असा व्ह्यू आहे, एक नंबर क्वालिटी. पैसे फिटलं, निसर्गरम्य वातावरण आहे.
हा नाश्ता पण मिळणार तिथं बघू शकतो. मिळणार माझ्या मागे बघा व्ह्यू कसा आहे, एक नंबर असा व्ह्यू आहे आणि एकदम कठीण आला तर नाश्ता व्ह्यू आहे बघू शकता. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे, खतरनाक असा व्ह्यू आहे. नक्की येऊन एकदा इथं व्हिजिट करा, खतरनाक आहे. मार्लेश्वरमध्ये धबधब्याची मजा घ्यायला एक मजा वेगळी आहे. चला तर मंडळी आपलं आता वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता आपण घरी जाण्याचा प्रतीचा प्रवास म्हणजे घरी चाललेलो आहे आणि खूप मजा केली, एन्जॉय केला एवढा खाली जबरदस्त नात खळा एन्जॉय केला. आता बिर्याणी पण आपण करणार आहे, मी जाऊन तुम्हाला बिर्याणी दाखवतो कशी बिर्याणी केली ती मस्तपैकी. आता बिर्याणी करायला ऑर्डर दिलेली आहे, आपण बिर्याणी खाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बिर्याणीची ऑर्डर दिलेली आणि तुम्ही या नंबरवर बिर्याणीची ऑर्डर देऊ शकताय, किलो, दोन किलो, तीन किलो, किती पण. आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग जास्त लांब न लावता आपण या बिर्याणीची आस्वाद घेतो आणि मग भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद.